अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास केला ही अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय आणि आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तपास केला ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम 174 अंतर्गत जो तपास केला त्यात कोणताही दोष आढळलेला नाही, तो तपास योग्य पद्धतीने झालाय असं सांगितलंय. त्यामुळे मुंबई पोलिसांबद्दल ज्या पद्धतीनं बोललं जात होतं त्यावर सुप्रीम कोर्टानं स्पष्टीकरण दिलंय. मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये कोणताही दोष नाही, तो योग्य पद्धतीनं झाला असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. मागील 5 महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती, ती उद्या 20 ऑगस्ट पासून सुरू होते. गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला असून एसटीची आंतरजिल्हा सेवा आता सुरू केली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गणेशोत्सव काळामध्ये लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. एसटीनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय. काही नियम पाळून प्रवास करता येईल. एका एसटीमध्ये 22 जण प्रवास करू शकतील, त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी. जशी मागणी येईल तशा बसेस वाढवल्या जातील. एसटीचे दरही पूर्वीप्रमाणे राहतील, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही अशी महत्वाची माहिती आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. सर्वोच्च न्यायालयानं तपास सीबीआयकडे दिल्यावर आता विरोधी पक्षानं ठाकरे सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीचीही किंमत दिली नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राम कदम यांनी दिली आहे. राम कदम यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय. सुशांत सिंग राजपूतचे चाहते कुटुंबीय अनेक जण त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत होते. सरकार अहंकारामुळे आपल्या भूमिकेवर अडून राहिलं. त्यांनी मुंबई पोलिसांनाही योग्यरित्या काम करू दिलं नाही. त्यांच्या कामामध्ये अनेकदा अडथळा निर्माण झाला असं देखील राम कदम यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. सत्यमेव जयते असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आणि त्याविषयी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पार्थ पवार यांनी काय ट्विट केलं ते मला माहीत नाही, पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती ते खरं आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली की नाही यावर मला कमेंट करायची नाही, पण त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं एक प्रकारे ग्राह्य धरली, म्हणूनच कदाचित ते ट्विट त्यांनी केलं असावं असं फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईमध्ये करण्यात आली, यासंदर्भात राज्य सरकारनं आता आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. सरकारी नोकरीबाबत आता मोदी सरकारनं एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आता स्थापन करण्यात येईल आणि त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते. प्रत्येक संस्था कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात, नोकरीच्या महत्वाकांक्षेच्या दृष्टीनं या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता हे चित्र बदलण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कॅबिनेट बैठकीमध्ये झालेल्या या निर्णयासंबंधी महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.